अंगणवाडी सेविकांना रक्षाबंधन भेट, शिंदे सरकार देणार स्मार्टफोन आणि मानधन वाढ, खासदार राजेंद्र गावित यांची ग्वाही। शासन आपल्या दारी अंतर्गत खासदार आपल्या दारी महिला सव्वा शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी अंगणवाडी सेविकांना रक्षाबंधन भेट म्हणून 2 महिन्यात फोन आणि मानधन वाढ करण्यात येणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले। या महिला संवाद कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या। त्यांना वसई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगले यांनी सायबर क्राईम विषयी माहिती दिली। आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान कार्ड असेल, UID कार्ड असेल किंवा त्या ठिकाणी आधार कार्ड बनवण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे असलेला जो मोबाईल जो आहे हा साधा मोबाईल आहे, त्यामुळे या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना एन्ड्रॉईड जो मोबाईल आहे याद्वारे सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी त्या प्रक्रिया करता येतात। 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांना एक भाऊबीजेच्या सॉरी रक्षाबंधनच्या निमित्ताने या ठिकाणी या महिलांना त्या ठिकाणी आपण प्रेझेंट करू। त्यांचं मानधन जे तुटपुंज जे आहे त्या संदर्भात मानधनच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी या बाबतीत चर्चा करून त्यांचे CEO DHO सगळ्या अधिकाऱ्यांची एक आपल्याला या महिन्याच्या अखेरीपर्यंत या ठिकाणी बैठक घेऊन या महिलांना दिलासा। समाजामध्ये दोनच जाती आहेत, एक पुरुष आणि स्त्री, आणि स्त्री ही दुर्गा असते। स्त्रिया नसतील तर समाज चालू शकत नाही पुरा। प्रजनन शक्ती ही स्त्रियांमध्येच आहे। हे जे समाजाचं रूप आहे ते तुमच्या सगळ्यांच्या त्यागातून। मी असं वाचलं होतं की एक महिला जेव्हा नैसर्गिक पद्धतीने बाळाला जन्म देते तेव्हा शरीरामध्ये 17 हाडं जी असतात सुटल्याची वेदना सहन करावी लागते तिला। एका माणसाला एक बोट तुटलं तरी तो आई आई करून इतका वडावला तो बापापर्यंत पोहोचतो। आणि इथं मात्र ती महिला जेव्हा नैसर्गिक पद्धतीने बाळाला जन्म देते 17 शरीरातली हाडं तुटतात ती वेदना ती सहन करते, म्हणून त्याला पुनर्जन्म असा म्हटला जातो, पुनर्जन्म असतो। तर तुम्ही आदी शक्ती आहात, दुर्गा शक्ती आहात, आदी माया आहात, पण आपण विसरतो ह्या गोष्टी, आपण वारंवार विसरतो आणि आपण डिपेंड राहतो। त्या डिपेंडन्सची तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही स्वयंभू आहात, तुम्ही आदी माया आहात, तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे। म्हणून जर साहेब वारंवार 3 ते 4 वेळा ते बोलले की कोरोनामध्ये तुम्ही केलेलं कार्य अभूतपूर्व होतं, डॉक्टरांना माहीत होतं की काय झालं की पुढे काय करायचं आहे, तुम्हाला बिलकुल माहित नव्हतं कोरोना म्हणजे काय आहे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, तरी देखील तुम्ही धाडसानं खाली उतरला।